80% लोक हंगासर पॉजिटिव आ। हेजे कारण आमकां दिसून येता की आज पर्यंत आज आमच्या उजवाक लागून जे आमी प्रत्येक मेंबरान जे काम केला हे आमकां खबर आसा। आनी हे काम करता आसतना इतले आमी हितून काम केल्ले की आमचेर कसलो सुद्दा प्रसंग जर येयलो जायत जाल्यार आमी तेका धर्मत्य धर्मत्य ना, कारण आमकां खबर आसा फुडें सुद्दां खंयच्या हॉस्पिटलांत गेले जाल्यार आमच्या लोकांची कशी हे जातली। आज अशें जाला परिस्थिती की सगळे हाती भायर गेला, सगळे हाती भायर गेला की आतां अशी इस्पात करुया। आज तुमी रिपोर्टर आनी पंचायत मेंबर सगळे आज हांगासर आसा, पूण आमी सांगूंक शकना की आमच्या आज कोण पॉझिटिव्ह आहा काय नेगेटिव्ह आहा आमी सांगूंक शकना। आमी इस्पात करता की आमी सगळे नेगेटिव्ह आहा बरं। आज आमी प्रत्येक डॉक्टराक एजन्सी डॉक्टराची जावं हॉस्पिटलांत कोणाची आमी चूक करपाक शकना। हेचें कारण की आतां जर आमी वचून चेक केलें आनी जर हांव जर नेगेटिव्ह आयलो जाल्यार सांगता हांव हांगा येवन खंय खंय भोंवन फाल्यां सकाळी हांव परतो पॉझिटिव्ह येवपाक शकता। ही प्रत्येक वेळार आमी प्रत्येक जाण वचून चेक करपाक शकना, कितें आमी प्रत्येकान चेक करपाक शकना। बरें, दुसरी गोश्ट तुमकां सांगता, आतां अशी परिस्थिती हॉस्पिटलांत जाल्ली आहा की आमचो एक फ्रेंड सामको म्हाजो लागींचो फ्रेंड आमचो बाकार तेका वखदा गोवा म्हणटा तो आज हांगा तेका येयलो, खंय येयलो मडगांव हॉस्पिटल येयलो, मडगांवच्यान तेका आतां हॉस्पिटल तेका आतां जीएमसीन काल सारको पावयला। तेजी परिस्थिती अशी आहा की तेजो जर ऑक्सिजन काडलो जायत तो डगमगता। बरें, हांवें कोणा कोणाक सांगून हें करून तेका प्रेशरायज बी सगळे कोणा कोण डॉक्टराक एका तेका सांगून तेका परतो ऑक्सिजन लायलो, ट्रॉली दिली, बॅड दिली, तो म्हणटा म्हणजे दुसरो पेशंट येयलो हे प्रत्यक्ष हांवें पळयलां। दुसरो पेशंट येणार जाल्यार तेगेले काडून तेका रोवचें पडटा, कारण तो बरो आसा तो सामकोच वयता। तेन्ना तूं कोणाची चूक म्हणपाक शकता, डॉक्टराची चूक म्हणपाक शकता, जावं सिस्टराची चूक म्हणपाक शकता, जायना। पूण म्हाका दिसता आमच्या गांवांत उद्योगांत हे 80% फैलावले आहा हे हांव सांगता। पूण आमच्या लोकांनी हेची प्रत्येकान काळजी घेवची पडटली, कारण पंचायतीन आमी हर प्रयत्न केल्ले आहा, पंचायतीक कोण आमच्या उद्योग पंचायतीक नांव दवरपाक शकना। कारण आमी जेन्ना आमकां हेल्थ मिनिस्टर जेन्ना आपोवन येले आनी जेन्ना आमकां सांगलें भारतान तुमी ती वॅक्सिनेशन करपाक स्टार्ट करा, तेन्ना पयल्या पयली हांवें मडकेकार डॉक्टराक कॉन्टेक्ट केलो, रिपोर्टराक बाकाराक सुद्दां कॉन्टेक्ट केलो, आनी हांवें आमच्या खेड्या खेड्याचे लोक व्हरपाची सुरवात केली। आनी हांवें फस्ट टायम पयली दिसा म्हाका 170 लोक खेड्या खेड्याचे पर्सन हांवें येले आनी तेका इंजेक्शनां केली। आज तुका मोठेपणान सांगता 170 लोकांचे 170 लोक बरे आहा, ते पॉझिटिव्ह ना कितें, पूण तेंच्या फॅमिली बाकीची पॉझिटिव्ह आहा, कारण ह्या इंजेक्शनाचो इतलो उपयोग लोकांक बरो पडला, एकदम बेस्ट पडला हांव सांगता तुका। पूण आज अशी परिस्थिती आहा की हांव सरकारा कडेन आज तुमी विनंती करता की सरकारान हेचे खातीर विचार करचो आनी हे कमी करपाचो जो प्रयत्न करतलो, ही जी लायन जी आमी तोडपाचो जर आमी जर प्रयत्न करतले जायत जाल्यार सरकारान कडक लॉकडावन करचेच पडटले। आनी जर सरकारान जर हेचे लॉकडावन केलें ना जाल्यार आमकां आमच्या उद्योगा पुरतें पळयचें पडटलें लास्ट। आमी खरेंच सांगता जर हेजो कांय जर परिणाम जावंक ना जायत, इफेक्ट जायना ही जर लायन तुटना जाल्यार आमी सोमाचार आमचो कडक बंदोबस्त आसतलो, कारण टोटल आमी आमचें लॉकडावन करतले। आनी हे सगळें करता आसतना आमी आमच्या उद्योगाच्या सगळ्या व्यापाऱ्यांक विश्वासान घेवन करतले आनी हे आमकां लॉकडावन करचेच पडटले। हांव सरकारा कडेन परत मागतां हे आमकां करपाक उजगांव पंचायतीक जावं बाकीच्या पंचायतीक हे कुर्ती लावचे न्हू, तुमकां हांव सामकी विनंती करतां, कारण चड करून आमच्या गोंयच्या सीएमाक विनंती करता की तेणी हे खंय तरी बंद करपाचो प्रयत्न करचो आनी जर लॉकडावन केले जायत जाल्यार आमी उजगांव सोमराच्यान सगळ्यांक विश्वासान घेवन हे लॉकडावन करतले ह्या बद्दल मात्तूय दुबाव ना। तुम्ही सगळ्यांनी रिपोर्ट करून आमकां जर आमचं संरक्षण करतलं जाल्यार आमी प्रत्येकान आमचे प्रत्येक जाण संरक्षण करप आनी हे करतले। आज आमी घरांत बसप हे सामकें म्हत्वाचें आहा। हांव तुमचे कडेन मागता की लोकां कडेन सगळ्या कडेन मागता की तेंच्यांनी प्रत्येकान आपलो स्वताचो जीव आमी कसो वाचप हे आमी प्रत्येकान विचार करप आनी आपली स्वताची काळजी आमी स्वता घेवप हे म्हत्वाचें, कारण आज कोणाच्या हातीन ना, म्हाज्यान दुसऱ्याचो जीव वाचोवपाची आज परिस्थिती ना, म्हाजो जीव हांवें वाचोवपाचो। हांव तुमचे कडेन मागता की तुमी सगळ्यांनी आमी जे कितें सांगला लोकूच घेवचो आनी हे तुमी हे पाळचें। आमच्या माध्यमातल्यान तुम्ही सीएमान सांगताच, तुम्ही पत्र बी कितें करतले व्यवहार तसो? हय, आमी आतां घरा घेतलो आहा की आमी एक
लेटर करताले सीएम हय सभा समिती आज सकाळी धाम आपली आणि या संबंधी की उजगाव पंचायत एरिया जो कोरोना तो जो शिरकाव झाला तो एक भयंकर मोठ्या प्रमाणात झाला आणि तो पुढे जाऊचो नाही पुढे काहीतरी त्याका बंधन पडचे ह्या खातीर उजगाव पंचायतीचे हे स्पेशल मिटिंगे आपत्कालीन मिटिंगे विचार विनिमय झालो ज्यावेळेस असे ठरले की प्रत्येकानी जेव्हा आम्ही वाड्या वाड्याचो जेव्हा आम्ही निराळ घेतलो त्यांना सर्वसाधारण एका घरान जर तो करोना जर सापडला जाल्यार हो बाकीच्या घरात टोटल फॅमिली खूप अट्रॅक्टेड झाला आणि अशी ही जी गंभीर जी बाब असा ही बाब खंय ना खंय तरी स्टॉप जावपाक जाय पंचायतीचे कन्क्लुजन असे शेवटी झाले की हो जो करोना जो असा हो स्टॉप करतलो जाल्यार सरकारान ही चेन जर तोडतलो जाल्यार सरकाराक आमची विनंती असा की एटलिस्ट 14 दीस तरी सरकारान बंद दवरचे आणि ही चेन जी असा ही तोडपाचा प्रयत्न करचो आज आम्ही पळयता खुद्द आमच्या सब सेंटराचेर आम्ही हातून पळयता दारबंदोडा हांगा ते डॉक्टर्स स्टाफ नर्सीस हे जे स्वयंप काडपाचे रात दीस तिथे चालू असा म्हाका दिसता ते हतबल जाल्ले असा कितें करपाचे काय म्हणून समज जर एका दिसा जर 200 जर ते हे जर चॅक जर केले जाल्यार भितर जवळ जवळ 40% to 50% आज तर पॉझिटिव्ह मेळटा आणि ही गंभीर बाब जावन आसा आणि अशा परिस्थितीत लोकां मदीं एक मोठ्या प्रमाणात भिरांकूळ वातावरण निर्माण झालं म्हाका दिसता कितलेशे म्हाका दिसता लोक जे आमचे सिरियस आसा ते हॉस्पिटलांत वेगवेगळ्या हॉस्पिटलांनी ऍडमिट जाल्ले आसा आणि तांकां बाबड्यांक थंय खाटी मेळना तेंचेर मोठो प्रसंग येयला सरकार आपल्या पद्दतीन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात डॉक्टर शिताफीन प्रयत्न करतात शिकस्त करतात की खंयचोच पेशंट दगावचो न्ही म्हणून पण इवन जो त्यांच्या सुद्धा हे हाती भायर गेल्ले असा असे एकंदरीत कळटा आमची सरकारा कळकळीची विनंती की सरकारान हेचेर परिपूर्ण विचार करू एक एटली 14 दिसांचे तरी त्यांच्यानी लॉकडाऊन करचे गोंयात आणि ही जी कोरोनाची जी चेन आहे ती तोडची अदरवायज लोकां कडल्यान आज आमकां खुबशे लोकां कडल्यान आमकां निरोप येता सांगणे येता की तुम्ही खंय ना खंय तरी उपाय करात ना तर तुम्ही ते बंद दवरात आमचो तुका पूर्ण पाठिंबो आसा म्हणून ह्या खातीर जर शेनवार पर्यंत सरकारान जर डिसिजन जर घेतले ना जाल्यार येता त्या आयतारा दिसा उजगांव पंचायत आमचे जे हे जे आसा शॉप ओनर जे आसा आणि आमचे जे लोक जे आमचे जे गांवकरी मंडळ जे आसा त्यांचे आम्ही एक मिटींग घेऊन त्या मिटींगेन आम्ही फुडलो आमची जी स्ट्रॅटजी आसा कशी बंद करपाचे आणि किती घात ते आम्ही ठरयतले तरी सुद्धा आज आम्ही पळयतात सरकारान एक एसओपी घालून दिलेलो आसा सकाळी 7 ते सांजचे 7 मेरेन ह्या वेळानूच सरकार जे कोण गरजवंत जे आसा त्यांच्यानी आपले सामान किंवा आपले ग्रॉसरी शॉपाचेर वचून आपले व्यापार करचो म्हणून अशा वेळार सुद्धा आज आम्ही पळयता लोक ते डिस्टन्सिंग पाळिनात आणि जे ओनर जे आसा ते ओनरू तांकां खंय ना खंय तरी तांकां सांगनात तुम्ही डिस्टन्सिंग पाळात किंवा तुमच्या कडेन जे तांचे जे पळय सॅनिटायज आसा ते सॅनिटायजचो वापर करात अशा पद्दतीचे ते बी सांगनात ते बी आपल्या हातून खंय ना खंय तरी कित्याक करपाच्या हातून आपले ते कॉम्पिटिशन आसतात हे बरोबर न्ही अशा एक सर्वसामान्य मनशाचो हो बळी वयता हे जावपाक फावना आमकां आमचे जे लोक जे आसा हे सगळे प्रत्येक जाण कोणी जावं तो वा आमचे लोक जावन आसा आणि ह्या हातून कोणाकूच त्रास जावचो न्ही ही पंचायतीची अपेक्षा आसा आम्ही फाटल्या दिसांनी अशीच आपत्कालीन मिटींग आपयली आणि ह्या मिटींगेन आम्ही एक ठरयलें की सरकारा मदीं आमच्या सॉरी आमच्या गांवच्या लोकांक तेजी एक हे दिवचे म्हणून की तुम्ही एक लोकांक सांगणे हे दिवचे म्हणून की लोकांनी जे सरकाराचे एसओपी जो घालून दिल्लो आसा डिस्टन्सिंग पाळात लग्नाक वचपाचे की सार्वजनीक ठिकाणी वचपाचे टाळात सॅनिटायज करात
घरान जरा सरकारान जे घालून दिला नियम घालून दिला त्या टायमावर तुम्ही घरातून बाहेर सरू नका। वेगवेगळे असे जे असले ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केले आणि लोकांकडे आमका आमचे विनंती असली चांगले असा की लोकांनी ते तंतोतंत जे सरकारांचे नियम जे घालून दिला ते तंतोतंत जर पाळले झाले जाय जाल्यार इथून आमका लोकांकूच फायदो असा आणि लोकूच आम्ही सेफ जातले। आणि जो सरकारचे जे बर्डन जे आणि जे आमच्या स्टाफाचे किंवा डॉक्टरांचे जे बर्डन जे असा जे आमच्या खातीर अहोरात्र जे हांव त्यांचे अभिनंदन करता हांव त्यांचे आभार मानता की ते अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता ते लोकां खातीर झडटात म्हणून आणि ते देवदूत अशे हितून त्या आमच्या मदीं उभे आसात। त्याच बरोबर आमचे जे आरोग्य मंत्री आसा हे बी रात दीस त्यांच्या बरोबर आसात आणि ते बी आपल्या परी मोठ्या सिद्धाबी प्रयत्न करतात की लोकांक त्रास जावचे न्ही ह्या बद्दल मी उजगांव पंचायतीच्या वतीने आम्ही बी त्यांचे अभिनंदन करतात। तिसकर आता काही लोकांचे अशे जाणा पळय लोकांक सिमटम्स आसा लोकांक कळटा म्हाका थंडी जाल्या आपण तुका थोडो दोन गेला ते इंट्रिब्यूट कितें करतात तर म्हणटा आपणाक थंडी जाल्या म्हणून आणि अशा वेळार जेन्ना ते चड दीस जेन्ना जाता तेन्ना ते आवक्या भायर गेल्या नंतर जेन्ना तेका ते कंट्रोल जायना तेन्ना ते डॉक्टरा कडेन वयता आणि त्या वेळार तेंका ते खूप मुश्किल जाता डॉक्टरांक खूप मुश्किल जाता आणि त्या पेशंटाक खूप त्रास जाता की ते सुकल बरो जावप प्युअर जावपाक। आता अशेच पद्दतीन पण तिस्कार पहिले जात जाल्यार इंडस्ट्रियल आमच्या एरिया वेगवेगळ्या वेगवेगळ्या गांवांसून लोक येल्ले असतात थंयसरूय तिस्कार मोठ्या प्रमाणात चालू आसा। ह्या बाकीचे जे गांवांनी जे आसा बाकीचे आमचे जे आमचे जे अशे कुशीक कुशीक गांव म्हणजे आमचे पळय तिराळ सारखे किंवा गांजे सारखे नाणू सारखे झुरचेवाडा सारखे कामकोरडा सारखे हे जे गांव आसा ह्या गांवां वांगडा बाकीचो जो संबंध कोणाचो लागना पूण तरी सुद्धा ह्या गांवांत सध्या शिरकाव जाल्लो आसा आणि हो शिरकाव न जावचो आणि खंय तरी हाका बंधन जावचे ह्या खातीर आमची सरकारा परत एकदा कळकळीची विनंती आसा की सरकारान हेजेर परिपूर्ण विचार करून एक 14 दिसांचे तरी लॉकडाऊन करून सरकाराचो सॉरी लोकांचो जीव वाचोवपाचो प्रयत्न करतो सरकार जीव वाचयतात वाचोवपाचे प्रयत्न करतात पूण ही जी कोरोनाची जी चेन आसा हे तोडपाचो प्रयत्न करतो।